नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल मराठी यात्रेमध्ये। आजचा जो एपिसोड आहे तो आहे नाशिक सिरीजचा भाग 3, ज्यामध्ये मी चाललोय त्र्यंबकेश्वर मधनं ग्रेप एम्बसी ही मिसळ खाण्यासाठी। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मी आता आहे ग्रेप एम्बसी मध्ये, इथं मिसळ खाण्यासाठी आलेलो आहे। पण एक व्हिडिओ सुरू करायच्या पुढचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला नम्र विनंती करतो की जर आपण डाएट वरती आहात अथवा आपण उपास, आज तुमचा उपास असेल अथवा तुम्ही जर उपासमारी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर कृपा करून याच्या पुढचा व्हिडिओ बघू नका। आणि असं बोलणारा मी पहिलाच युट्यूबर असेल, त्याच्या मागचं कारण असं की याच्या पुढचं जे चित्र आहेत ते तुम्हाला विचलित करतील, तुमचा उपवास तोडण्यासाठी, तुमचं डाएट मोडण्यासाठी आणि अजून भरभरून खाण्यासाठी हा पुढचा व्हिडिओ तुम्हाला प्रेरित करेल। त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदारी घेत नाही, ती जबाबदारी स्वतः तुमची आहे। तुमच्या हिमतीवरती, तुमच्या भरोशावरती आणि तुमच्या याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघा पुढे। नाशिक सिरीजच्या भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं सीएनजी साठी बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहे। तसंच जर तुम्ही नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरवरती येत आहात तर त्र्यंबकेश्वरच्या 6 किलोमीटर अगोदर हा पेट्रोल पंप आहे, ज्याचं नाव आहे महादेव पेट्रोलियम। इथं आपल्याला सीएनजी सुद्धा उपलब्ध आहे। इथं सीएनजी आज रोजी 88 रुपये किलो आहे, त्यामुळे जर तुम्ही नाशिकवरनं येत आहात तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, इथं तुम्हाला सीएनजी अवेलेबल आहे। हे फक्त ऑफलाईन असल्याकारणाने कधी प्रेशर कमी तर कधी जास्त असं असतं, तेवढं फक्त बघून तुम्ही इथं येऊ शकता आणि इथं तुम्हाला सीएनजी मिळून जाईल। आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि नाशिकचा रस्ता बघा किती मस्त मोकळा आहे, निवांतपणे, जास्त गर्दी नाहीये आणि सकाळचे 9:30 काहीच गर्दी नाही समजू शकता। नाशिकची लाईफ किती रिलॅक्स्ड आहे। येत आहात आणि तुम्हाला खायचं असेल तर एक काळजी मात्र नक्की घ्या, ती अशी आहे की बसण्याच्या अगोदर एकदा टेबल खालच्या साईडनी क्लीन करायला लावा। कारण खालच्या साईडनी जर क्लीन नसेल ना टेबल तर माझी अशी जी नवी कोरी पॅन्ट आहे त्या पॅन्टीचे वाटोळं तुमचं होऊ शकतं, पॅन्ट खराब होऊ शकते, तेलाचे डागे आहेत जे लवकर निघणार नाहीत। मग काय, मी जसं आता लिंबू घेऊन रगडतोय तसं मग रगडत बसावं लागेल तुम्हाला पॅन्ट। आणि इथं बरेचशा गोष्टींना तेल खूप लागलेलं आहे, जसं की हे आपण जे टिश्यू पेपरचा बॉक्स आहे त्याला सुद्धा भरपूर तेल होतं, तर याची जरा दक्षता घ्या इथं आल्यानंतर। तर मंडळी कसं होतं की आज आता तुम्हाला मी मिसळचा व्हिडिओ दाखवला, खरं मनापासून सांगा भूक लागली की नाही, खाण्याची इच्छा झाली की नाही।
तर असंच आम्ही पण आता आमच्या अंगामध्ये तर डाएटचा डी नाही पण भुक्कडपणाचा भी आमच्या अंगामध्ये बरोबर घुसलेला आहे. त्याच्यामुळे ना आम्ही पहिले खाण्यावरती तुटून पडलो, पोट भरून पहिले जेवण घेतलं, मस्तपैकी इथं आमचं नाश्त्याच्या रूपात आलो होतो आम्ही की नाश्ता करूयात म्हणून, पण आमचं जेवणच झालं. इथं जे आहे 110 रुपयाला मिसळ छान आहे, अजून त्याच्यानंतर पापड ज्याच्यासोबत मिळतात खूप मस्त पापड आहेत, ते तोंडात घातल्याबरोबर विरघळतात ते पापड. अजून त्यात जलेबी अतिभयंकर गोड आहे ती जलेबी, पण ठीक आहे एक वेळ ट्राय करण्यायोग्य आहे ती जलेबी. आणि इथलं जर तुम्हाला महत्त्वाचं अट्रॅक्शन सांगायचं झालं, जर तुमच्यासोबत चिल्ले पिल्ले आहेत तर चिल्ले पिल्ल्यांसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. त्यांनी मस्तपैकी असं पर्यटन स्थळसारखं बनवलेलं आहे. ही ॲक्च्युली त्यांची पहिले एक द्राक्षाची बाग आहे, त्या बागेचं रूपांतर यांनी मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये केलं. आणि ट्रस्ट मी, ह्या युनिक आयडियामुळे यांचा बिझनेस आणि यांची अर्निंग खूप चांगली वाढली. गर्दी तर तुम्ही इथं बघतच आहात, तुम्हाला बसण्यासाठी वेटिंगवरती थांबावं लागतं. हा जो माझ्या मागं आहे तो वेटिंग एरिया आहे पूर्ण, आणि लोक मला आता शूट करायचं म्हणून जरा साईडला येऊन उभे राहिलेले. इथं ऑप्शन्स तर खूप आहेत खाण्यापिण्यासारखे. लहान लेकरांसाठी उंटाची राईड, घोड्याची राईड, छोट्या गाड्या, तुमचं ट्रॉली, अजून ट्रेन, लंडन बस, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत इथं लहान लेकरांचं म्हणजे मनोरंजन होत राहतं. पॅडिक्युअर वगैरेसाठी पण इथं आहे असं. आणि समुद्रकिनारी जे आपण फोर व्हीलर चालवतो छोटी कार, मला एक्झॅक्टली तिचं नाव माहीत नाही काय आहे, तर ती सुद्धा इथं आहे. 100 रुपयामध्ये एक राईड करून देतात सिंगलला, आणि कपलला 150 रुपयामध्ये. अजून त्याच्यानंतर वातावरण खूप छान आहे, मस्त हलकेचे जे स्प्रिंकलर इथं सोडलेले आहेत त्यांनी, त्यामुळे अजून छान वाटतं. थंडगार वातावरण, द्राक्षाच्या खाली पूर्ण वरती द्राक्षांच्या वेली आहेत, त्याच्या खाली बसून मस्त तुम्ही जेवण करता, इथं नाश्ता करता. आणि जर तुम्हाला द्राक्षांच्या मध्ये नसेल बसायचं तर साईडला यांनी दुसराही ऑप्शन बनवलेला आहे, जिथं त्यांनी शेड बनवलेलं आहे, ते शेडमध्ये बसून तुम्ही निवांतपैकी खाऊ शकता. आणि नाश्ता झाल्यानंतर मात्र तुम्ही असं मस्तपैकी माझ्यासारखं इथं झोपू शकता. तर बस असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. एडिटर व्हिडिओ एडिट करेपर्यंत मी झोप काढतो, एडिट झाल्यानंतर मला उठव. धन्यवाद.